पोहरादेवी इथं झालेल्या गर्दीवर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे वाशिम जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थकांनी आज पोहरादेवी इथं तुफान गर्दी केली होती, या गर्दीवर कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाशिम जिल्हाधिकाऱ्यांना दिले. राठोड समर्थकांचं पोहरादेवी जोरदार शक्ती प्रदर्शन झालं. वनमंत्री संजय राठोड यांच्या स्वागताला कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. यावेळी सामाजिक अंतराचा फज्जा उडाला, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करण्यात आलं. पोलिसांनी बजावलेल्या नोटीसीलाही केराची टोपली दाखवण्यात आली. कोरोनाचे नियम पायदळी तुडवत या ठिकाणी सर्वसामान्यांनी अतिशय गर्दी केली होती, त्यामुळे कोरोनाचे नियम ही केवळ सर्वसामान्यांसाठीच आहेत का, राजकीय नेत्यांसाठी नाहीत का, या गर्दीत कोरोना कुठे गेला असे सवाल विरोधकांनी विचारले. परवानगी नसताना पोहरादेवीत असंख्य कार्यकर्ते आले आणि पोलीस यावर कारवाई करणार का असा आता सवाल उपस्थित केला जात होतोय. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अमृत सुतार यांच्याकडून. अमृत, नेमकी काय माहिती आहे? पोहरादेवीत आज तुफान गर्दी करण्यात आली होती, मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात नेमके काय आदेश दिले? अगदी बरोबर आहे सुरेश सर, म्हणजे दुपारनंतरच्या जी नाट्यमय घडामोडी होती त्यानंतरची एक आता महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे, कारण संजय राठोड यांनी पोहरादेवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि रविवारी मुख्यमंत्र्यांनी जनतेला आवाहन केलं होतं कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती की सार्वजनिक कार्यक्रम सभा घेऊ नका, परंतु आज संजय राठोड यांनी पोहरादेवीचं दर्शन घेतलं, त्यावेळी त्यांचे समर्थक आणि नागरिक यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. जे नियम होते त्या नियमांचं कुठेतरी उल्लंघन केलं होतं आणि हे एक सामाजिक अंतर आहे किंवा सोशल डिस्टन्सिंग म्हणूया आपण त्याला, त्याचा पुरता फज्जा उडलेला होता आणि याचीच आता गंभीरपणे मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे आणि वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांना याची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि चौकशीनंतर जो काही अहवाल आहे तोही अहवाल मागितला आहे. सुरेश सर, अमृत राठोड यांच्या समर्थकांनी प्रसार माध्यमांवरही हल्ला चढवला होता, या संदर्भात काय माहिती? हा खरं तर म्हणजे विरोधाभासच आहे, कारण एकीकडे आपण कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत आणि दुसरीकडे संजय राठोड यांचे समर्थक मागील 15 दिवसापासून आपल्या मंत्र्यांची कुठेतरी म्हणजे बदनामी होत आहे किंबहुना यांच्या सोबत एक षडयंत्र रचलं जाते की काय, याच रोषातून त्यांचे समर्थक होते यांनी प्रसारमाध्यमावरती एक हल्ला केला होता. अर्थातच या हल्ल्याचा सर्वत्र स्तरातून निषेध होताना पाहायला मिळत आहे, परंतु हा हल्ला पण हल्ल्याची दखल सुद्धा कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे, म्हणूनच या सर्व प्रकाराचा एक त्याने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेला आहे आणि याचा एक अहवाल सुद्धा मागितला. धन्यवाद अमृत, आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले चौकशीचे, तुफान गर्दी झाली या गर्दीवर कारवाई करण्याचे आदेश वाशिम जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.